याला आपण काय म्हणतोय पाव भाग. चार समान भागापैकी एक भाग म्हणजे पाव भाग. बाराचा पाव भाग किती आला? तीन. बाराचा पाव भाग तीन. हे दोन पाव भाग एकत्र केले म्हणजे हा किती झाला? पावन पाव. पावन पाव. पावन पाव. ही पाव डझन केली आणि ही पाव डझन केली. हिच्या कच्ची पाव डझन आणि हिच्या कच्ची पाव डझन मला दिली म्हणजे माझ्याकडे किती डझन झाली? माझ्याकडे अर्धा डझन केली जाईल. किती डझन केली? अर्धा डझन केली मध्ये किती केले असतात? सहा. अर्धा डझन मध्ये? अर्धा डझन मध्ये? पाव डझन मध्ये? पाव डझन मध्ये? बरं. आता किती? किती? सहा. पाव पाव आणि पाव. ही पाव डझन आणि ही पाव डझन दोन्ही मिळून किती डझन झाली? अर्धा डझन मध्ये पाव डझन मिळवला. अर्धा मध्ये पाव मिळवला. अर्धा मध्ये पाव मिळवला. मग पाव डझन मध्ये किती केले आहे? मोजा. पाव डझन मध्ये किती केले आहे? पाव डझन. पाव डझन. डझन केली म्हणजे किती डझन केली झाली? तीन डझन. एक
कड़ी अर्धा पाव डझन मध्ये